धर्मानस्थल गौतमी परिमहा कृष्णातिरेजो वसे माया संगनसे प्रपंचहीनसे आशा दुराशानसे ज्वाला उत्तम रामदास भणति त्रैलोक्य वंदीतसे ऐसा सद्गुरु अनंत कविता बद्धा सतारीतसे जय जय रघुवीर समर्थ। आपण या मठामध्ये जाणलो आहोत हा समर्थ रामदास स्वामींचा मठ आणि शेजगर नावाने ओळखला जातो। या सज्जनगड किल्ल्याचं प्राचीन नाव अश्वलायनगड, त्यानंतर या किल्ल्याला परळीचा किल्ला असं म्हणू लागले आणि त्यानंतर समर्थन इथे आल्यानंतर इथे एक संत परिषद भरली आणि त्या संत परिषदेमध्ये समर्थांनाच विचारलं या किल्ल्याचं नाव काय ठेवावं, तेव्हा सज्जनगड हे जे नाव आहे ते समर्थ रामदासांनी सुचवलेलं। इथला किल्लेदार जो होता तो जिजाजी काटकर नावाचा किल्लेदार होता। त्या जिजाजी काटकरला छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये छत्रपती असं म्हणतात की रामदास गोसावी किल्ल्यावरती वास्तव्यासाठी येत आहेत, त्यांना राहण्यासाठी आमचा वाडा मोकळा करून द्यावा। हा जो वाडा आहे, हा जो मठ आहे, हा जो शेजगर म्हणून ओळखलं जातं, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्वीचं राहण्याचं ठिकाण त्यांनी समर्थ रामदास स्वामींना राहण्यासाठी दिलं। समर्थ रामदास स्वामींनी ही जी आता खोली आहे शेजगर नावाची, त्या खोलीमध्ये 6 वर्ष वास्तव्य केलं। हे पलंगावरचं जे समर्थांचं चित्र आहे हे समर्थांचं मूळ चित्र आहे, ओरिजिनल चित्र। समर्थ रामदास स्वामी ज्या वेळेला तंजावरला गेले होते त्या तंजावरला वेंकोजीराजे भोसलेंच्या मठामध्ये समर्थांचं वास्तव्य होत आणि त्या वास्तव्याच्या काळामध्ये समर्थांचे जे एक शिष्य त्यांचं नाव मेरुस्वामी, मेरुस्वामींनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेलं हे चित्र आहे। जे ऐतिहासिक कागदपत्र आहेत, सनद आहेत छत्रपतीने दिलेल्या, त्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या वरती समर्थांचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल। हा जो पलंग आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेला पलंग आहे। पलंगाचे जे चारी पाय आहेत ते पितळेचे आणि मधला जो भाग आहे तो शिसवीच आहे, म्हणजे उत्तम दर्जाच्या लाकडाचा जो भाग आहे। समर्थांची 6 ते 6.5 फूट उंची होती, त्या उंचीच्या मानाने सुद्धा त्या उंचीच्या प्रमाणात हा सगळा पलंगाचा भाग आहे। समर्थ या पलंगाचा केवळ बसण्यासाठी उपयोग करत असत अशी इतिहासामध्ये नोंद आहे। या पलंगावरची जी वस्त्र दिसत आहे हे जे व्याघ्राजीन आहे, हे व्याघ्राजीन आत्ता अलीकडच्या म्हणजे 100 वर्षापूर्वीच आहे। त्याच्यावरची वस्त्र आहेत ती सगळी आत्ताच्या अलीकडच्या काळातली आहे, पण मूळ पलंग हा मात्र समर्थांनी वापरलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला। समर्थ रामदासांनी 12 वर्ष तपश्चर्येनंतर 12 वर्षाचे तीर्थाटन केलं। त्या तीर्थाटनाच्या काळामध्ये समर्थ काही दिवस हिमालयातही होते आणि हिमालयामध्ये एक मारुती आश्रम आहे, त्या मारुती आश्रमामध्ये समर्थांचं वास्तव्य होत आणि थंडीचे दिवस आणि त्यात हिमालय, अतिशय थंडी पडली होती आणि समर्थ असे थंडीने कुडकुडत होते। समर्थांनी मारुत्रायांची प्रार्थना केली आणि मारुत्रायांना सांगितलं, बाबा मारुत्राया या थंडीपासून मला काहीतरी संरक्षण द्या। ही जी वल्कल आहे ही वल्कल मारुत्रायांनी आपल्या अंगावरची काढली आणि ती समर्थांच्या अंगावरती घातली असा ह्या वल्कलाचा इतिहास आहे। आणि हे अत्यंत जीर्ण झालेलं झाडाच्या सालीपासून तयार केलेलं वस्त्र त्याला वल्कल असं म्हणतात, ते समर्थ रामदास स्वामी प्रसाद म्हणून त्यांनी ते स्वीकारलं आणि आपल्या जवळ ठेवलं। अशीही त्यांच्या वापरातली असणारी वस्तू वल्कल ही समर्थांच्या नेते वापरत असायची। ही समर्थांच्या काळातले 2 हंडे, इथल्या गडावरचं जे पाणी आहे ते सगळं पावसाचं साठलेलं पाणी आणि समर्थांनी तर 12 वर्ष तपश्चर्येनंतर समर्थांना कफाची व्यथा झाली। जसं वैद्यांनी सांगितलं की तुम्हाला वाहतं पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे, गडावरती वाहतं पाणी किंवा जिवंत पाण्याचा झरा कुठेही नाही। मग समर्थांचे जे पट्ट शिष्य होते कल्याण स्वामी, ते ह्या 2 हंड्याची कावड करून परळीमध्ये उर्मोडी नावाची नदी आहे त्या उर्मोडी नदीवरून 2 हंड्याची एकावेळी कावड करून भरून आणत असत। ही कावड केल्याची खूण आहे,
दोन्ही अंडे एका वेळी कल्याण स्वामी गडावरती भरून आणत असत, एक समर्थांना स्नानासाठी आणि दुसरा समर्थांना पाणी पिण्यासाठी। पण साध्या पाऊल वाटेनं आणि अत्यंत अवघड कठीण अशा डोंगरातून रस्ता काढत काढत वाट काढत कल्याण स्वामी आपल्या गुरुनिष्ठेपोटी या दोन्ही अंड्याची कावड करून पाणी वरती आणत असत। समर्थांचे जे पट्टशिष्य कल्याण स्वामी त्याची यावरून त्यांच्या ताकदीची कल्पना येते। कल्याण स्वामी स्वतः 1200 सूर्य नमस्कार घालत असत आणि 1200 सूर्य नमस्काराचा चमत्कार, 1200 सूर्य नमस्काराची ताकद आहे ती आपल्याला या हंड्याच्या रूपाने पाहायला मिळते। तशाच प्रकारचा त्यांचा खुराक होता। इतिहासामध्ये अशी नोंद आहे, असा उल्लेख आहे की डाळ, गुळ आणि तूप असा कल्याण स्वामींचा आहार असायचा। एकावेळी शेरभर डाळ, गुळ आणि तूप तो मारुतरायांना नैवेद्य दाखवून कल्याण स्वामी तो आहार भक्षण करून ती डाळ स्वीकारून या दोन्ही अंड्याची कावड करून वरती भरून आणत असत। समर्थ रामदास स्वामींनी वापरलेला हा पानाचा डबा आहे। समर्थ रामदास स्वामी पान खात होते। समर्थ रामदासांनी टाकळीला जी 12 वर्ष कमरेतल्या पाण्यात उभं राहून तपश्चर्या केली, त्या तपश्चर्याच्या काळामध्ये समर्थांना कफाची व्यथा झाली आणि कफाची व्यथा निरसन होण्यासाठी त्यांना वैद्यांनी सल्ला दिला की आपण पान खायला हरकत नाही। तेव्हापासून समर्थ पानाचा विड्याचा स्वीकार करायला लागले। या डब्यामध्ये समर्थ रामदास स्वामी विड्याची पानं ठेवत असत। पाणी पिण्यासाठी समर्थ नेहमी आणि नियमित याच लोट्याचा वापर करत असत। हा समर्थांनी वापरलेला पाणी पिण्याचा तांब्या ही एक समर्थांच्या नित्य वापरातली वस्तू, ही समर्थांनी वापरलेली पिकदाणी समर्थांचा नित्य वापर करत असत। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। समाधी मंदिरात आपण पादुका पाहिल्या, समर्थांच्या समाधी समोर ज्या ठेवलेल्या पादुका होत्या त्या पादुका आणि ही कुबडी ही समर्थ रामदास स्वामींना दत्तात्रयाने प्रसाद रूपाने दिलेली आहे। ही वेताची काठी याला म्हणतात। समर्थ रामदास स्वामी ज्या ज्यावेळी बाहेर भ्रमंतीला जायचे त्यावेळी नेहमी हातामध्ये ही काठी असायची, वेताची काठी। या काठीचं दुसरं वैशिष्ट्य असं की या काठीवरून समर्थांच्या उंचीचा आपल्याला अंदाज लागतो। समर्थ रामदास स्वामी ज्यावेळी हिमालयात गेले होते त्यावेळेला नवनाथांच्या पैकी मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी प्रकट झाले आणि मच्छिंद्रनाथांनी प्रसाद रूपाने हा सोटा समर्थांच्या हातामध्ये दिला, त्याला सोटा असं म्हणतात। त्याची एक आख्यायिका गोरी दांडेकरांनी अशी सांगितलेली आहे की ही वस्तू प्रसाद रूपाने मच्छिंद्रनाथांच्याकडून समर्थांच्याकडे येण्यासाठी नेमकं काय कारण झालं असेल, तर हिमालयामध्ये ज्यावेळेला समर्थ मार्गक्रमण करत होते त्यावेळेला दोन मार्ग फुटले, दोन रस्ते त्याला दिसत होते आणि कोणत्या रस्त्याने नेमकं जावं ते समर्थांना क्षणभर असं सुचेल की आता या रस्त्याने जाऊ का त्या रस्त्याने जाऊ, त्यावेळी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ प्रगट झाले आणि मच्छिंद्रनाथांनी प्रसाद रूपानेच हा सोटा समर्थांच्या हातामध्ये दिला आणि समर्थांना असं सांगितलं की हा सोटा नेहमी हातामध्ये ठेवत जा, म्हणजे तुला पुन्हा असा कधीही भ्रम होणार नाही, अशी समर्थांना मच्छिंद्रनाथांच्याकडून मिळालेली ही वस्तू प्रसाद रूपाने। जय जय रघुवीर समर्थ समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्वभूमंडळी कोण आहे जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही उपेक्षी कदा काय भीतोस
शिलंडे धरी रे मनाधीर धाका शिशांडे रघुनायका सारिका स्वामी शेरे नुपेक्षे कदा एक शस्त्र त्यांच्याजवळ असावं ही शिवाजी महाराजांची एक आंतरिक इच्छा म्हणून शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना कुबडी आणि कुबडीमध्ये असणारी जी तलवार जिला गुप्ती असं म्हणतात ही गुप्ती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेली आहे ज्या शिवाजी महाराजांच्या बद्दल समर्थ म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा कित्येक दुष्ट संहारिला कित्येकांसी धाक सुटला कित्येकांसी आश्रयो झाला शिव कल्याण राजा आधी ते करावे कर्म कर्म मार्गे उपासना उपासका सापडे ज्ञान ज्ञाने मोक्षची पावणे उपासनेचा मुख्य आश्रय उपासनेविन निराश्रय आणि उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही हा यज्ञ कर्म जे आहे तो ही एक उपासनेचाच भाग आहे. समर्थ रामदास स्वामींचं हे यज्ञ कुंड या ठिकाणी समर्थ अन्नी करत असत. बळे या गळा राम कोदंड धारी महाकाळ विक्राळ तो ही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम चिंतित जावा. हा श्रीराम मूर्तींचा ओटा मंदिरामधल्या ज्या रामाच्या मूर्ती आपण पाहिल्या त्या रामाच्या मूर्ती तंजावरून ज्यावेळी गडावरती आणल्या तेव्हा समर्थांचंही वास्तव्य याच ठिकाणी होतं आणि त्या रामाच्या मूर्ती ज्यावेळी आणल्या प्रथम गडावरती ज्यावेळी आल्या तेव्हा या ओट्यावरती ठेवल्या होत्या. पूर्वी हा मातीचा ओटा होता हे शेजघराचं किंवा या मठाचं एक संपूर्ण मातीची इमारत होती त्यावेळची पण आता हे नूतनीकरण आणि मजबूत व्हावं आहे तशाच अवस्थेमध्ये इमारत ठेवून ती भक्कम करण्याचा संस्थानं प्रयत्न केलेला आहे. समाधी घेण्यापूर्वीचे जे 5 दिवस ते 5 दिवस समर्थांनी याच ठिकाणी त्या रामरायाच्या मूर्तींची पूजा अर्चना केली. समर्थांनी माघवद्य सप्तमीला आपल्या सगळ्या शिष्यांना इथे शेजघरामध्ये बोलावलं की ज्या समर्थांनी दासबोधामध्ये नवविधा भक्ती सांगितली श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा नवविधा भक्तीच्या माध्यमातून समर्थांनी दासबोधातलं मार्गदर्शन वेळोवेळी शिष्यांना केलं. इथे गडावरती सगळी शिष्यमंडळी जमली आणि माघवद्य सप्तमीला समर्थांनी याच शेजघरामध्ये याच वास्तूमध्ये सगळ्यांना बसवलं आणि समर्थांनी मोठ्यांदा श्लोक म्हटला. तो श्लोक असा होता रघुकुल टिळकाचा वेध सन्निध आला रघुकुल टिळकाचा वेध सन्निध आला तदुपरी भजनासी पाहिजे सांग केला. एवढ्या 2 ओळी म्हटल्या आणि समर्थ थांबले. तर समर्थांनी आपला दृष्टिक्षेप उद्धव गोसावींच्याकडे टाकला. उद्धव गोसावी उभे राहिले आणि याच ठिकाणी म्हणजे याच शेजघरामध्ये समर्थांच्या समोर उभं राहून त्यांनी श्लोक म्हटला. अनुदिन नवमी हे मानसी आठवावी बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी. म्हणजे माघवद्य नवमीला शनिवारी दुपारी 12 वाजता समर्थ रामदास स्वामी देह ठेवणार
हे निश्चित झालं होतं आणि त्यापूर्वी 5 दिवस याच ठिकाणी रामाच्या मूर्तींची समर्थांनी पूजा अर्चा केली आणि समर्थांनी याच वास्तूमध्ये याच ठिकाणी आपला देह ठेवला. शिष्यांना असं समर्थ